राहुल गांधी यांनी या प्रकरणामध्ये बोलायचं टाळलं थांबवलं कोणी घोषित केलं? राहुल गांधी या प्रकरणामध्ये सावरकरांची यापुढे बदनामी करणार नाही असं म्हटल्याचा ठोस पुरावा द्या. केवळ प्रकरण अंगावर येतं म्हणून परसेप्शन क्रिएट करून स्वतःच्या मतांच्या बेगमीच्या स्वार्थाचं राजकारण उद्धवजी एवढ्या खाली पडू नका की राहुल गांधी यांच्याकडून माफी मागा आणि मग त्यांच्याबरोबर बसा. तुम्ही नाही केलं. आमचा सवाल आहे, उद्धवजी, राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केली या विषयात माफी मागितली का? प्रकरण तात्पुरता बाजूला ठेवलं याचं स्पष्टीकरण द्या. महाराष्ट्र जाणू इच्छितोय. राहुल गांधी यांनी या प्रकरणामध्ये बोलायचं टाळलं थांबवलं कोणी घोषित केलं? राहुल गांधींनी? नाही. काँग्रेसने? नाही. राहुल गांधींनी समाज माध्यमांवर काही बोललेत का? प्रतिक्रिया देऊन मी थांबतोय असं म्हणाले का? नाही. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी असं काही म्हटलंय का? नाही. त्यांच्या राहुल गांधींच्या स्वीय सहायकांनी म्हटलंय का? नाही. महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलंय का? नाही. केवळ वावडा उठवायचा. ठोस पुरावा द्या उद्धवजी. राहुल गांधी या प्रकरणामध्ये सावरकरांची यापुढे बदनामी करणार नाही असं म्हटल्याचा ठोस पुरावा द्या. केवळ प्रकरण अंगावर येतं म्हणून परसेप्शन क्रिएट करून स्वतःच्या मतांच्या बेगमीच्या स्वार्थाचं राजकारण उद्धवजी एवढ्या खाली पडू नका. मी तर म्हणेन देशभक्तांचा, देशाचा, सावरकरांचा, हिंदूंचा, हिंदुस्थानचा, पूर्ण भारताचा राहुल गांधी यांनी अपमान केलाच. पण उद्धवजी, आता तुम्ही महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लागला. महाराष्ट्र द्रोह्यांच्या पंक्तीमध्ये वाढपीची भूमिका उद्धवजी तुमचा पक्ष करतोय. कारण काय? सावरकर म्हणजे देश, सावरकर म्हणजे महाराष्ट्र, सावरकर म्हणजे मराठी माणसाचा मानबिंदू, सावरकर म्हणजे भाषाशुद्धी कार्यक्रमाचं नेतृत्व, सावरकर म्हणजे लिपी शुद्ध कार्यक्रमाचं नेतृत्व, सावरकर म्हणजे मराठीतला उत्तम कवी, सावरकर म्हणजे ज्यांच्या पुस्तकाला त्या काळात 1 लाखाचा खप झाला असा लेखक, सावरकर म्हणजे नाट्य परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेला महाराष्ट्र आणि देशातला सन्माननीय व्यक्ती. मग ज्या माणसाने नाट्य, साहित्य, कवी, कला, भाषाशुद्धी, लिपीशुद्धी, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, एवढी मराठीची सेवा केली, त्या मराठी देशातल्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांबरोबर तुम्ही बसायला लागलात आणि त्यांच्या पंक्तीला वाढपाची भूमिका करताय. तुमची भूमिका स्पष्ट करा. आम्हाला प्रतिप्रश्न विचारून तुमची भूमिका स्पष्ट होणार नाहीये. आणि म्हणून सावरकर या विषयावर महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या भावना टोकाच्या आहेत. सावरकर म्हणजे जाती भेदाच्या विरोधात युद्ध निर्माण करणारा एक नेतृत्व आहे. सावरकर म्हणजे जातीपातीवरून देवाला बाजूला ठेवू पाहणाऱ्या त्या सनातनी लोकांच्या विरोधात पतित पावन मंदिर निर्माण करणारा एक कर्तृत्व आहे. त्या सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींबरोबर तुम्ही वाढपाची भूमिका का घेताय? स्पष्टीकरण द्या. भारतीय जनता पक्षाने मुंबईत आतापर्यंत 16 सावरकर गौरव यात्रा पूर्ण केल्या आहेत. उरलेल्या 20 पुढच्या 3 दिवसात पूर्ण करतील. त्याबरोबरीने एक उत्तम कार्यक्रमाला मी स्वतः जाणार आहे. त्याचंही निमंत्रण मुंबईकरांना आपल्या माध्यमातून देतो. शिवाजी पार्कला जाणता राजा आम्ही आठवडाभर केलंच, पण येत्या 5 तारखेला सावरकर स्मारकामध्ये मी सावरकर हा कार्यक्रम, ज्यामध्ये सावरकरांनी आणि सावरकरांवर लिहिलेल्या गीतांचा, सावरकरांवरच्या व्याख्यानाचा
आणि या विषयावर भाषणाचा असा तिहेरी कार्यक्रम विनामूल्य सावरकर भक्तांना मुंबईकर नागरिकांना सावरकर स्मारकात होतोय। मी स्वतः त्याला जाणार आहे। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 तारखेला सायंकाळी 6:30 वाजता एकनाथ शिंदेजी जाणार आहेत। त्या कार्यक्रमामध्ये गायक म्हणून भरत बलवल्ली, नंदेश उमप, अजित परब, प्रथमेश लगाटे, मुग्धा वैशंपायन हे गाणार आहेत। सावरकरांनी लिहिलेलं किंवा सावरकरांवर लिहिलेलं, श्रीमान संजय उपाध्ये यांचंही व्याख्यान आहे आणि शरद पोंक्षे यांचं कडक व्याख्यान त्या ठिकाणी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींचं भाषण आहे। मी स्वतःही त्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावणार आहे। या कार्यक्रमाची 2 तिकीटही उद्धवजी आणि आदित्यजींना आम्ही पाठवणार आहोत, सन्मानपूर्वक पाठवणार आहोत। हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नव्हे, हा सावरकर भक्तांचा कार्यक्रम आहे आणि म्हणून केवळ हिंदू जन आक्रोश मोर्चावर आक्षेप, हिंदू नववर्षाच्या यात्रेवर अडवणूक आणि रामनवमीच्या मालवणीच्या यात्रेतून पळवणूक, या उद्धवजींच्या भूमिकेवर त्यांनी स्पष्टता द्यावी, उत्तर द्यावं। मुंबईकरांसाठी आणि मुंबईकर नागरिकांसाठी पूर्ण सुरक्षेने त्यांच्याबरोबर उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवार करेल याबद्दल दुमत नाही।